आपण एक गमतीशीर कृती करणार आहोत. माझ्या हातात जो कागद आहे या कागदाच्या ह्या आकाराला आपण A4 कागद म्हणतो. A4 का म्हणत असतील हो सांगतो. A फॉर अमेरिकन स्टँडर्ड A आणि 4 वर्तमानपत्राचा कागद संपूर्ण उघडला की जो आकार होतो त्याला A1 साईज म्हणतात. त्याला एक घडी घातली लांबीच्या दिशेने की वर्तमानपत्राचं एक पान तयार होत. त्याला A2 त्याला आणखी एक घडी घातली लांबीच्या दिशेने की A3 आणखी एक तिसरी घडी घातली की जो कागद होतो तो अंदाजे जवळपास या आकाराचा असतो. म्हणून हा A4 कागद. तर या A4 कागदामधून तो आपल्याला हा कागद अशा प्रकारे कापायचा आहे आणि त्या कागदाला असं भोक पाडायचंय की त्या भोकातून एखाद्या माणसाला अलीकडून पलीकडं म्हणजे आरपार जाता येईल. आणि या कृतीचा उल्लेख विख्यात गणिती शास्त्रज्ञ विज्ञान प्रसारक पद्मविभूषण जयंत नारळीकर यांच्या प्रेषित नावाच्या कादंबरीत या कृतीचा उल्लेख आहे. पहिल्यांदा आपण कसा करायचा, सर्वप्रथम हा कागद घेऊन त्याची लांबीच्या दिशेने निम्म्यात घडी घालायची, त्यानंतर त्यावर विशिष्ट प्रकारे रेषा आखून घ्यायच्या त्या अशा. घडी घातल्यावर एक बाजू उघडी आहे, एक बाजू बंद आहे. उघड्या बाजूकडून बंद बाजूकडं शेवटचा एखादा सेंटीमीटर सोडून अशा रेषा आखून घ्या. या रेषा संख्येने विषम असायला हव्यात. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बंद बाजूकडून सुरुवात करून उघड्या दिशेकडे उघड्या बाजूकडे जाताना शेवटचा एक सेंटीमीटर कापायचा नाही. त्यानंतर या दर दोन रेषांच्या मध्ये एक रेषा आखून घ्या. उघड्या बाजूकडून बंद बाजूकडे जायचं शेवटपर्यंत नाही, थोडंसं शिल्लक ठेवायचं, थोडं म्हणजे 1 मिलीमीटर. या दर दोन रेषांच्या मध्ये एक शेवटापर्यंत नाही, 1-2 मिलीमीटर शिल्लक ठेवून त्या किती होतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि उघड्या दिशेकडून उघड्या बाजूकडून बंद बाजूकडे जाताना शेवटचा जो आपण 1 मिलीमीटर शिल्लक ठेवलेला आहे ती आडवं कापून टाकायचं. म्हणतो पाहूयात आपण, दुसऱ्या बाजूने कापताना फारच काळजीपूर्वक कापायला लागतं. फिरवून घेऊन दुसऱ्या बाजूने कापूयात आपण. आता
असं करत करत शेवटपर्यंत कापून घ्या। आता कापण्याचं काम झालेलं आहे, आता आपण याचा रिझल्ट बघणार आहोत। आणि आता याच्या एका बाजूची दोन टोकं घेऊन तो कागद उचलून घ्या। पहा, यातून मी सहज आरपार जाऊ शकेन। परत पहा, त्याच कागदाचं किती मोठं भोग झालेलं आहे, तर त्यातून मी सहजपणे आरपार जाऊ शकतो।